अजित पवारांनी स्पष्ट संकेत दिल्यानंतर खास करून बारामतीतल्या माळेगाव मधल्या लोकांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. माळेगाव ही राजकीय पंढरी समजली जाते बारामतीची, आणि विशेष म्हणजे पवार साहेब देखील माळेगाव मध्ये राहतात. म्हणजे माळेगाव जे आहे ते एक त्याला वेगळं महत्व आहे. काय सांगाल, काल अजित दादांनी असं म्हटलेलं आहे की कोणी रडल पडल आणि कोणी शेवटची निवडणूक आहे म्हणून भावनिक करल, पण मी उमेदवार आहे असं समजून मतदान करायचंय. कसं बघतो 1967 सालापासून पवार साहेबांनी सगळा विकास केला, सर्व संस्था व्यवस्था पवार साहेबांच्या हातात आहे, आणि पवार साहेबांनी MIDC ही सगळी उभी केली आणि ही पवार साहेबांची सगळी कमी आहे किमया आहे. आणि ह्या गोष्टी तुमच्या माहिती करता त्यांच्या माध्यमातून जो तुम्ही उमेदवार पवार साहेब देतील ते आम्ही त्यांना मदत करणार आणि करणार. म्हणतात मी स्वतः विकास केलाय 35 वर्षापासून विकास केलेला आहे, आणि विकास करत असताना इथून पुढे त्यांनी असं देखील म्हटलंय मी उमेदवार आहे असं समजून मतदान करा. आणि जर समजा लोकसभेला काही मिठाचा खडा पडला, उमेदवार जर पडला, तर बारामतीचा विकास होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं. या बाबतीत साहेबांनीच आरबल सगळं करून ठेवलेले आहे. 1967 सालापासून पवार साहेबांनी हे सगळे MIDC कारखाने सगळ्या विविध कार्यकारी संस्था ह्या त्याला मोलाचा वाटा आहे तुमच्या माहिती करता. सिलिंग प्लांट असेल, दूध संघ असेल, शिवनल प्रसारक मंडळ असेल, हे साहेबाचं काम आहे हे सगळं उभा करायचं, आणि त्यांनी शून्यातून हे उभा केलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे पवार साहेबांचं ही काम आहे, आणि पवार साहेबच तुमच्या माहिती करता सांगतो आम्ही त्या पद्धतीने मदत करणार. अजितदादांनी काय केलं? अजितदादांनी तुमच्या माहिती पवार साहेबांनी अजितदादा ताब्यात दिले म्हणून पवार साहेब अजितदादांनी केलेलं ते सगळं तुमच्या माहिती करता. पवार साहेबांनी दिल्लीचं हे सगळं बघितलेलं आणि दादांच्या ताब्यात पवार साहेबांच्या आधिपत्याखालीच दिलेलं आहे. अजितदादांकडं सूत्र सोपवल्यानंतर अजितदादांनी विकास केला, पण मग आता लोकसभेला सुप्रियाताई आम्ही सुप्रियाच्याच मागे जाणार. सुप्रिया पवार साहेब सांगा तेच आमचा उमेदवार असणार, आणि पवार साहेब असेल त्याच याला आम्ही मतदान करणार. आम्ही माळेगावच्या वतीने मी पवार साहेब असेल त्यांनाच मतदान करणार. किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहात आणि काय लोकांची भावना आहे? लोकांची सर्वसामान्य लोकांची भावना आहे, साहेबाला लोक विसरत नाहीत, आणि सर्वसामान्य फक्त तुमच्या माहिती करता बाकीच्या सगळ्या सर्वसामान्य लोक जे आहेत ते पवार साहेबांच्या सुप्रियाच्याच मागे आहेत हे तुमच्या माहिती करता. आम्ही आता सध्या हिंडतोय किंवा काय काम काम करतोय, सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया साहेबांच्या बाबतीत चांगलेली आहे. दादांचे पदाधिकारी हे सगळे तुमच्या माहिती करता जे लाभार्थी ते दादांच्या मागे आहेत. लाभार्थी दादांच्या मागे तुमचं काय मत आहे? एकूणच अजित पवारांनी काल एक स्पष्ट संकेत दिलेले आहेत की लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पुढाकारानं अजित दादांचा एक उमेदवार वेगळा असेल आणि सुप्रिया सुळेंचा वेगळा. दादा देतील तोच उमेदवार, कारण दादांचं राजकारण आम्ही 10-15 वर्ष झालं जवळून बघतोय. पहाटेचा आवाजल्यापासूनच विकास कामांची सुरुवात होती, त्यामुळे दादा ठरवतील तोच उमेदवाराला आम्ही मतदान करणार. आता साहेबांनी सूत्र सोपवले तर म्हणतात की साहेबांनी दादांकडे सूत्र सोपवली म्हणून दादांना विकास करत. आता ताईन पवार साहेबांचे नामचे संबंधच आले नाहीत, आता अजित पवारांचे नामचे ग्राउंड लेवलचे 15-20 वर्षाचे संबंध आहेत. तुम्ही काय सांगाल की कोण निवडणुकीत निवडून आलं पाहिजे? सुनेत्राबाईंनी उमेदवार असतील असं देखील म्हटलं जात आहे, आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे असतील. कोणाचा विकास किंवा कोण संपर्कात जास्त लोकांचे असतील? आम्हाला असं वाटतं की जे काही कोणी काम करत असतील त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत. मुलीकडे आपल्याला काय जास्त बोलायचं नाही. तुम्ही काय सांगा? आम्ही सांगू की मी पूर्ण वेळ भाजपचा कार्यकर्ता आहे, तर आमचे आता मोदी साहेब जी आहेत आपकी बार 400 पार असं आमचं आहे, आणि महाराष्ट्रात आमची म्हणजे भाजप शिंदे सरकार शिवसेना आणि आजीदादा ही आमची युती आहे. त्याच्यामुळे जे आमच्या जर जो उमेदवार ठरेल आमच्या उच्च पातळी म्हणजे आमचे मोदी आपलं फडणवीस साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि इतर आमचं जी कोर कमिटी त्यातनं जो आमचा उमेदवार येईल तो 100% युतीच्या उमेदवार, मग तो सुप्रियाताई असेल किंवा आमच्या भाजपचा आपलं सुनेत्राबाईंनी असतील किंवा आमच्या भाजपचा जो उमेदवार असेल त्याचा आम्ही मतदान करून त्याला 100%. कारण आमच्या मोदी साहेबांनी एवढं काम केलं देशात, तर शेतकऱ्यांना 2000 रुपये पेन्शिल, सगळीकडचे रस्ते, महागाई पण वाढवली असा पण आरोप होता. महागाई नाही, महागाई वाढली पण रोजगारी बी वाढली ना. आता पहिला 300-200 रुपये रोज होता, आता मजूर आहे तो 500 रुपये शिवाय येत नाही, आणि लोकांना 80 कोटी लोकांना फुकट धान्य दिलंय, त्यामुळे घरपोच धान्य होतं. धान्याचा खर्च लोकांना इथं खायची सवय लावली नाही, त्यांची ती कामं करते त्याशिवाय विकसित भारत होऊ शकत नाही. आणि मोदींचं स्वप्न काय आमच्या आता घर चलो अभियान. घर चलो अभियान म्हणजे काय की तुम्हाला आम्ही घरकुल दिलंय, 2000 रुपये दिलेत,
तुम्हाला कोणाला घरकुल दिले जी 200 रुपये 200 रुपये रोज होता, आता मजूर आहे तो 500 रुपये शिवाय येत नाही, आणि लोकांना 80 कोटी लोकांना फुकट धान्य दिलंय, त्यामुळे घरपोच धान्य होतं, धान्याचा खर्च लोकांना इथं खायची सवय लावली आहे ना, त्यांची जी कामं करते त्याशिवाय विकसित भारत होऊ शकत नाही. आणि मोदींचं स्वप्न काय, आमच्या आता घर चलो अभियान, घर चलो अभियान म्हणजे काय की तुम्हाला आम्ही घरकुल दिलंय, 2000 रुपये दिलेत, तुम्हाला कोणाला घरकुल दिले जी बाकीची जी आहेत, आम्ही विचारायसाठी प्रत्येक घरी आम्ही मोदींनी जे आम्हाला अभियान दिले, मोदी साहेब स्वतः, नड्डा, अजून तुमचे आपले अध्यक्ष आमचे, आता ही फडणवीस, चंद्रकांत, आता ही सगळे 2-2 दिवस प्रत्येक गावात जाऊन राहणार घर चलो अभियान. आणि भारतीय जनता पक्ष एवढा मोठा पक्ष आहे की आज जगातला सगळे रेकॉर्ड भारतीय जनता पक्ष लेवलवर येऊयात. अजितदादांचं काम जे आहे ते कशा पद्धतीचं आहे, अजितदादांनी काल स्पष्ट भूमिका संकेत घेतलेले आहेत की मी जो उमेदवार निवडून उमेदवार देणार तो निवडून द्यावा किंवा किंबहुना अजित पवार स्वतः उमेदवार आहेत असं समजून मतदान करा. बरोबर आहे ना, अजितदादाचं म्हणणं तसं आहे की तुम्ही असं लपून करू नका, काय मी कसं उघड आहे, तसं तुम्ही उघड या, माझ्याकडनं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेणार, काम घेणार, आणि दुसऱ्याला मतदान करा, उघड करा. म्हणून दादा आज आम्ही पेपर वाचला, दादा काय म्हणले की मला काय त्याची गरज नाही विधानसभेची, आला काय मी उद्या माझा धंदा बघितला तरी मी हे सगळे करू शकतो, म्हणून तुम्हाला काय जे करायचंय ते उघडपणे करा. त्याच्यासाठी आमच्या भाजपने मी सांगितलंय जो उमेदवार येईल वर शक्यतो आमच्या कमळाचाच येणार आहे. जर ही दादा युतीत जर कमळाचा येणार म्हणजे कमळ चिन्हावर अजित पवारांचा उमेदवार जो असेल तर कमळ चिन्हावर लढेल असं तुम्हाला वाटत नाही ना, युतीमधनं लढेल आमच्या भाजपने आम्हाला काय कमळाचं चिन्ह सांगितलं, नाही नाही आमच्या भाजपचं सांगितलं, पण जर आम्हाला दादाचा आदेश आला की तुम्ही सुनेत्र जायचं काम करत, आम्ही 100% सुनेत्र जायचं काम करून जायचं, काय बाकी आता आदेश पक्षाने आदेश दिला तर आम्ही जिथे युती जागा. अजूनही संदिग्ध भूमिका आहे तुमची की अजितदादांनी काम जरी सांगितलं असलं तरी पक्षाने सांगितल्याशिवाय तुम्ही काम करणार नाही तसं. हा हे आमचं म्हणजे भाजपचं वाक्यच आहे ना, आमच्या युतीत न लढत आम्ही 100% सुनेत्र निवडून आणणार आणि सुनेत्र ताईच निवडून येणार, ही काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे. जर भाजपनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संकेत दिले तरच भाजपचे पदाधिकारी काम करू असं म्हणतात तुम्ही काय. पवार साहेब ज्यावेळी कृषी मंत्री होते त्यावेळी 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली, त्या पद्धतीचा आमचा सध्या आता तो आमचा विनय राहील, पक्षाचा निर्णय राहील की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायच्या बाबतीत. शेतकऱ्याचा नेहमी शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणून पवार साहेबांची ख्याती आहे, आणि पवार साहेब इथून पुढे शेतकऱ्यांसाठी सर्व कर्जमाफीचा निर्णय असेल, पाण्याचा निर्णय असेल, जो निर्णय असेल तो पवार साहेबांनीच घेतलेला आहे. MIDC असेल किंवा काय असेल ते सगळ्या सुखसुविधा ह्या पवार साहेबांनी उभा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आज बारामती हे सुजलाम सपलान दिसतंय. निश्चितपणे बारामतीकरांचे आहे ते संमिश्र प्रतिक्रिया आहेत, कारण गेल्या 40 वर्षांपासून जे आहे ते अजितदादा बारामतीचा विकास करतायत, तर त्यांच्याकडे पवार साहेबांनी सूत्र दिल्यामुळं बारामतीचा विकास अजितदादा करू शकले असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे. मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा विरोध पवार यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण असणार आहे ते देखील स्पष्ट होत नाहीये. दुसरीकडे सुप्रिया सुळेंची तयारी जोरदार सुरू आहे, पण त्यांच्या विरोधात अजितदादा गटाकडून कोणता उमेदवार दिला जाणार हे देखील अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळं अद्यापही बारामतीकर जे आहेत ते संदिग्ध भूमिकेत दिसत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार स्पष्ट झाल्यानंतर या संदर्भातली भूमिका स्पष्ट करू असं काही बारामतीकरांचं मत आहे. कॅमेरामॅन अमोल सहमी, वसंत मोरे, मुंबई तक बारामती.